करण्यासाठी मी मोडलेली मटकी घेतलेली आहे. मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. तुम्ही मटकी ऐवजी मिक्स कडधान्य देखील वापरू शकता किंवा सफेद वाटाणा देखील वापरू शकता. आता आपण सर्वात प्रथम मटकीची भाजी करून घेऊयात. तेल भांड तापत ठेवलेलं आहे. मी एक पळी तेल घालून घेते. तेल तापलेलं आहे. मी त्यावर पाव चमचा जिरं, एक पाव चमचा राई, कढीपत्ता, बारीक कापलेला लसूण आणि एक हिरवी मिरची आहे. एक तीन चार लसणीच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. लसूण गुलाबी झाल्यावर पाव चमचा आपण हिंग घालतोय. एक पाव चमचा हळद घालते. त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि त्यावर आपण घालणार आहोत एक चमचा काश्मीरी लाल तिखट. त्यावर आपण ही मटकी घालून घेऊयात. बरेच जण मटकी कुकरला सुद्धा उकडवून घेतात किंवा बाहेर सुद्धा हळद आणि मीठ टाकून उकडवून घेतली जाते. पण बाहेर मटकीची भाजी अशी शिजवून घेतल्याने मिसळेला खूप छान टेस्ट येते. आणि शक्यतो बाहेरच भाजी शिजवून घ्या मटकीची. आता आपण एक हाफ सेकंद हे परतून घेणार आहोत. मटकीच्या भाजीला लागेल इतपत चवीप्रमाणे मी यात मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण त्यात पाणी घालून मटकी शिजू द्यायची आहे. झाकण देऊन मी दुसऱ्या गॅसवर मटकी शिजत ठेवत आहे मीडियम फ्लेमवर. मिसळ मसाला बनवण्यासाठी मी पॅन तापवत ठेवलाय. त्यात एक चमचा मी धणे घातले, एक अर्धा चमचा जिरं, थोडस जायपत्री, दोन चक्रीफूल, दोन हिरव्या वेलच्या, एक मोठी बड़ी इलायची, एक अर्धा चमचा तीळ, दालचिनीचे चार पांच छोटे तुकड़े, तीन लवंगा, दहा बारा काळी मिरीचे तुकड़े, थोडस तमालपत्र, एक चमचा खसखस, एक चमचा बडीशेप आणि दोन ते तीन लाल मिरच्या आणि एक सात आठ मेथी दाणे. यात आपण घालतोय तीन चमचे भाजलेलं सुकं खोबरं. सुकं खोबरं पिसून तुम्ही थोडस आधी तव्यावर भाजून घ्या. आता आपल्याला हा सुका मसाला सगळा भाजलेला मी आता मिक्सर जार मध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यात.
पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेते, दोन मोठे उभे पातळ चिरलेले कांदे, मोठ्या फ्लेम वरच आपल्याला हे थोडे परतून घ्यायचे आहेत। यात आपण घालतोय 8-10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडस मी ओलं खोबरं सुद्धा घालणार आहे 1-2 चमचे, त्यानंतर 1 मोठा टोमॅटो। आणि आपण घालतो 1/2 चमचा आलं, 1/2 इंच आलं घालायचं आहे। माझ्याकडे आता आलं नाही आहे म्हणून मी आल्याची पेस्ट घातलेली आहे।
जातं त्यात गरम पाणी। आपल्याला जसा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे यात गरम पाणी घालून घेणार आहोत आणि गॅस अगदी स्लो करून आपल्याला आता हे 15 ते 20 मिनिटं उकळत ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्या मिसळीला छान तरी सुद्धा येईल। आत्ताच तरी आलेली दिसत आहे मिसळीला। आणि दुसरं म्हणजे मटकीची चव सुद्धा या रस्त्यात आपल्या छानपैकी उतरेल। आता मी गॅस अगदी स्लो करून 15 ते 20 मिनिटं हे ठेवून देणार आहे। 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत, आपण बघूया। जबरदस्त तरी आलेली आहे आपल्या मिसळीला, खूप छान घमघमाट सुटलेला आहे। आता आपण अगदी पाव चमचा त्यात टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी गूळ घालून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही गूळ स्किप केलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालणार आहे। पण गुळाने खूप छान चव येते मिसळीला। अगदी पाव चमचा गूळ घाला। आता छान एखादी उकळी आली की आपण सर्विंग प्लेटमध्ये मिसळ आपण काढून घेणार आहोत। आपण हे 200 ग्रॅम मटकी घेतली होती आणि परफेक्ट माप आहे मी जे मिसळ मसाला मगाशी बनवला त्याचं। पण तुम्हाला अजून तिखट हवं असल्यास तुम्ही थोडंसं लाल तिखट किंवा गोडा मसाला यात वरून अजून ॲड करू शकता। सर्विंग प्लेटमध्ये मी मटकी काढते। त्यावर आपण घालतोय फरसाण। आणि आता हा आपण रस्सा घालून घेतोय मिसळीचा। वरून घालतोय थोडा कांदा, कोथिंबीर आणि थोडस वरून लिंबू पेलणार आहे। आपली मिसळ रेडी आहे।